The special derivatives is the last lecture. Today we are going to continue on the integument system and their special derivative. The special derivative we have seen last three subtopics. Another one is there is a claws, nails and hoofs. Okay, this claws mainly they are present with the duck. They are mainly present the frog. The nails, the porcupine type of the fish in the, porcupine type of the animal, that is a group of mammals. The nails, they are present. Hoofs, it is one of the terminal bony flakes and claws. They are present with the torus at the end of the digit. You can see this. This is the हूप ऑफ द हॉर्स अपन त्याला नाल म्हणतो जशी घोड्यांना असते तशी आणि या नालचा उपयोग त्यांनी खडक असेल माती असेल चिखल असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोड असेल त्याच्यावर चालण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि हा आपल्याला दिसते आहे पहिला जो आहे तो सेक्शनल व्ह्यू आहे त्या क्लाउडचा दुसरा आहे हॉर्सचा आहे सेक्शनल व्ह्यू आणि तिसरा आहे फ्रंट व्ह्यू ऑफ द हूप ऑफ हॉर्स तिसरा म्हणजे घोड्याचा कशा प्रकारे नाल असते ते आहे तर याचा उपयोग मेनली स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी याचा उपयोग होत असतो इन नेल द अँगस इज बेटर डेव्हलप यू कॅन से दिस इज वन ऑफ द रूट ऑफ द नेल फ्रॉम वेअर द ग्रोथ ऑफ द अँगस टेक्स प्लेस लाईज embedded in a pocket under the skin and the hoop are characteristics of ungulates and it is more well developed and curved all the way around the digital and closing the subunguis the torus is known in case of hoop mammals in the frog and the unguis is of harder consistency than the subunguis. You can see this type of the nail and hoop. Nail mainly तुम्ही जर बघितलं तर जसं बियर आहे बेअर अस्वलानं म्हणतो आपण त्याला नेलचा उपयोग जास्त प्रमाणात हंटिंग करणे किंवा लहान ॲनिमलला मारणे त्याच्यासाठी नेलचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर पार्कुपाईन जे आहे पारकुपाईन आणि त्याला आपण साळींदर म्हणतो त्यालासुद्धा नेलचा उपयोग जास्त प्रमाणात असते त्याच्यानंतर हूप हूप जर बघितलं आपण टॉरस जे ॲनिमल्स आहे किंवा मॅमल्स ग्रुपमध्ये आपण जर फ्रॉगलासुद्धा हूप असते त्यालासुद्धा त्याचा उपयोग होत असतो त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हॉर्न्स इंटरग्युमेंटरी डेरिव्हेटिव्समध्ये हॉर्न्स हे महत्त्वाचं आहे accepting their presence in a few living as lizards and in extinct dinosaurs the mammalian group of monopoly through they are found only in certain members of the order Artiodactyla and in rhinosaurs of the order Perissodactyla according to structure and mode of formation four types of horns are recognized and these horn is made up of you can say this antler then many type of the animal like buffalo cows they are having a horns they are using for the struggle with this other animals and they are work together due to this horns the animals will cannot be survive for the other species of the animals horn jar bagitla tar antler asel harin asel kalvit asel yanna motya pramanat horns astat ani tyacha upyog te itranna marnyasathi किंवा ते स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी इवन टायगर जरी जरा आला त्यांना मारण्यासाठी
तर ते हॉर्न्स ते पुढे करतात आणि त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात जे मेजर ॲनिमल्स आहेत ते त्याला घाबरत असतात. त्याच्यानंतर आहे 6 नंबरचं स्पेशल डेरिवेटिवमध्ये अँटलर. अँटलर्स आर प्रेझेंट ओनली इन द मेल मेंबर्स ऑफ द बियर डियर फॅमिली अँड इन रेनडियर अँड कॅरिबो बोथ दिस एक्सेस बेअर अँटलर्स. वेन फुल्ली डेव्हलप द अँटलर इज नथिंग बट ए सॉलिड बोन अँड एज सच एंटायरली मेझोडर्मल इन ओरिजिन. म्हणजे अँटलर जर बघितलं तर जे काळवीट आहे त्याच्यामध्ये जे मेल आहे त्या मेलमध्ये मेल डियरमध्येच फक्त अँटलर्स आपल्याला पाहायला मिळते. इंटिग्रमेंटरी डेरिवेटिव्समध्ये जर बघितलं आपण तर एपिडर्मल स्केल्स आहे. तुम्हाला माहिती आहे की फिशमध्ये जास्त मेजर स्केल्स असतात. दे आर प्रोटेक्शन फॉर देअर टेम्परेचर, लो टेम्परेचर अँड हाय टेम्परेचर बोथ आर. सो दिस एक्सेप्टिंग दि स्केली अँडलेटर्स अँड आर्मॅडिलर्स दि स्केल्स वेन प्रेझेंट रिमेन कन्फाइंड इन टेल अँड पॉज. सिन्स दि स्केल्स अँड हेअर्स इन मॅमल्स आर